Filmfare Awards, जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2017ची प्रेस कॉन्फरन्स आहे, त्यामुळे मी प्राथमिक स्वरूपात मराठीत बोलेन. आपण हिंदी आणि इंग्रजीतनं ऑफकोर्स संवाद साधू. मनपूर्वक आभार जितेश सरांचे. ह्या नावातच खूप गंमत आहे, फिल्मफेअर जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2017, कारण ह्यातल्या प्रत्येक नावाशी माझं एक वेगळं नातं जोडलं गेलं आहे. जिओशी माझं नातं असं जोडलं गेलं की मी जेव्हा कोण होईल मराठी करोडपती करत होतो तेव्हा जिओ चॅट नावाची चॅटलाईन आम्ही जगात करोडपतीच्या इतिहासात पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली होती, आणि ती मराठी स्पेक्टरमध्ये इंट्रोड्यूस झाली होती. ह्याचा मला प्रचंड अभिमान आहे, त्यामुळे जिओ आणि माझा एक वेगळा कनेक्ट आहे. जिओमुळे खूप घरात पोचलो मी, खूप लोकांशी संवाद साधला, आणि खूप लोकांच्या ॲट द कॉस्ट ऑफ साऊंडिंग इमॉडेस्ट मी असं म्हणतो की मनात राज्य करत होतो पण घरात पण राज्य करायला लागलो. सो जिओचं एक वेगळं नातं आहे. फिल्मफेअर मला असं वाटतं की चित्रपट आवडणारा असा एकही माणूस माझ्या माहितीत नाही ज्याला फिल्मफेअर माहिती नाही आणि ज्याला फिल्मफेअर आवडत नाही. इफ यू लाईक फिल्म्स यू डोंट हॅव अन ऑप्शन. फिल्मफेअर इज सिनॉनिमस विथ फिल्म्स, कारण ऑलमोस्ट गेली 63 वर्ष इफ आय एम नॉट मिस्टेकन हिंदी फिल्मफेअर अवॉर्ड्स होत आहेत, आणि हे तिसरं वर्ष आहे फिल्मफेअरच्या मराठी अवॉर्ड्स. अँड आय थिंक इट्स सच अन ऑनर अँड सच अ प्रिव्हिलेज दॅट अ ब्रँड ॲज बिग एज फिल्मफेअर, हू लव सिनेमा अँड हू यु नो हू टेक इट अ पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक इट रीच पीपल अँड मेक इट ग्रो अक्रॉस बाउंड्रीज, त्यांनी मराठी चित्रपटांची निवड केली वेन दे डिसाइडेड की रिजनलमध्ये आपण अजून कुठे कुठे जाऊ शकतो. सो बिकॉज इथे जितेश सर बसलेत म्हणून नाही, पण आय थिंक मला माहिती आहे की जितेश सर स्वतः मराठीचे खूप मोठे चाहते आहेत, पु ल देशपांडेंची पुस्तकं वाचतात, खूप मराठी सिनेमे रेग्युलरली बघतात, आणि फिल्मफेअर अवॉर्डच्या निमित्ताने बघत नाहीत तर आवडतात म्हणून बघतात. मला असं वाटतं की त्यांच्यासारखा माणूस ज्याला वर्ल्ड सिनेमाचं एवढं एक्सपोजर आहे, जो बॉलिवूडमध्ये डे नाईट काम करतो, इन अँड आउट त्या क्षेत्रात आणि त्या विश्वात वावरतो, त्यांनी त्याच्यातला वेळ काढून आणि त्याच्यातली आपली आवड आणि निवड काढून मराठी चित्रपटांचा आस्वाद घेणं हे त्यांच्यातल्या रसिकांनी मराठी चित्रपटाला दिलेली दाद आहे असं मला वाटतं. सो फिल्मफेअरचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, शांततेचं, कमी ध्वनी प्रदूषणाचं जावं. आणि 27 ऑक्टोबरला जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2017 मध्ये भेटूया. धन्यवाद.